एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मागासवर्ग आयोगाला 5 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या घडीची मोठी अपडेट, आकस्मिकता निधीतून हा 5 कोटींचा निधी देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय। सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा आवश्यक असल्याचं सांगितलं होतं आणि एम्पिरिकल डेटा नसल्यानं ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण स्थगित करण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आला आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी रश्मी पुराणिक जोडल्या गेलेले आहेत। रश्मी, अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे, खरं तर 435 कोटींची मागणी आयोगानं केली होती, अवघा 5 कोटींचा निधी मिळाला आहे, काय सांगशील? नक्कीच, आपण बघतोय की तुर्तास जी रक्कम द्यायची होती एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ती मागासवर्ग आयोगाला 5 कोटींची, तत्काळ जो निधी आहे तो आकस्मिक निधीमधून देण्यात आलेला आहे आणि 435 कोटींची जी मागणी होती त्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशन येत आहे तर पुरवणी मागण्यांना या निधीची जी आहे ती तरतूद करण्यात येणार आहे। परंतु टीका होत आहे आणि ओबीसी आरक्षण थांबलं म्हणून सरकारने तत्काळ पाऊल उचलत आकस्मिक निधीमधून हा जो 5 कोटींचा निधी आहे तो दिलाय आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे इतर निधींची जी आहे ती तरतूद करण्यात येणार आहे। अगदी संपूर्ण प्रक्रियेसाठी 435 कोटींचा निधी लागणार आहे आणि त्या निधीची मागणी जुलैमध्येच आयोगानं केली होती, मात्र आता आकस्मिकता निधीतून 5 कोटी रुपये प्राथमिक कामासाठी मंजूर करण्यात आले। धन्यवाद रश्मी दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल।